जिल्हा सामान्य रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या 4 महिन्यांपासून थकीत असलेल्या वेतनाच्या मागणीसाठी प्रहारच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. आज या सर्व कंत्राटी कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर झाडू मोर्चा काढला. शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा दर महिन्याला शासनाकडून नियमित वेतन दिले जाते, मात्र अल्पशा वेतनावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे वेतन मात्र 4 महिन्यांपासून थकीत ठेवण्यात आल्याने कामगारांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. यानंतर सुद्धा शासनाने कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन दिले नाही तर आमरण उपोषणाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथील ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचा ज्या अत्यल्प पगारामध्ये पूर्ण सेवा देतात, रुग्णसेवा देतात, त्यांचा मागील 4 महिन्यापासून पगार झालेला नाही आहे. हा अर्थमंत्र्यांचा जिल्हा आहे, महाराष्ट्राचे अर्थमंत्री या जिल्ह्याचे आहेत, या राज्याच्या तिजोरीच्या चाव्या या जिल्ह्यातील एका आमदारांच्या हाती आहेत. असे असतानाही 4 महिन्यापूर्वी जेव्हा पगारापुरती 6.25 कोटी मागितले तेव्हा कामगारांची क्रूर थट्टा करून शासनानं फक्त 20,000 मंजूर केले आणि 14,000 प्रत्यक्षात रक्कम जमा केली. 4 महिन्यापासून पगार नाही, पोरांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, अशी गत कामगारांची झालेली आहे. आणि त्यामुळे 1 महिन्यापूर्वी आम्ही 1 तास विना वेतन अधिक काम करून आंदोलन केलं, लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण शासनाला चांगली भाषा समजत नाही आणि म्हणून आता आम्ही 23 जुलैपासून अत्यावश्यक सेवा वगळून काम बंद आंदोलन केलेले आहे. अत्यावश्यक ठिकाणी आमचे कामगार काम सेवा देऊन राहिलेले आहे आणि मोर्चाची भाषा जर जिल्हाधिकाऱ्यांना समजली नाही, शासनाला समजली नाही, तर मात्र सर्वच्या सर्व महिला पुरुष कामगार 3 दिवसानंतर बेमुदत उपोषणावर जातील आणि याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन आणि मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाची असेल. 4 महिन्यापासूनचा पगार झालं नाही आहे आणि उलट आम्ही जे संपावर बसले आहो ते आम्हाला उलट धमक्या देऊ म्हणजे मागं करायला सांगत आहे. पण याच्यासमोर 4 महिन्याचा पगार झाला नाही 3 दिवसात तर आम्ही सगळे महिला उपोषणावर जाणार आहोत. हे 4 महिने आमची पेमेंट नाही झाली आहे ना, त्याच्याबद्दल हे मोर्चा काढला गेलेला आहे. किती मी बोलू शकले की हमारा मागणं इतना ही है कि हमको पेमेंट हर महीने मिले और जो हमारा बढ़ के आया है वो पेमेंट हमको मिले. आज ये मोर्चा निकला है बड़े ही दिनों से, हम इसके पीछे लगे थे कि हमारी पगारें नहीं हो रही थी. हम एक काम करने के बाद दूसरा काम कर रहे हैं, पर भी बहुत से लोग हमको हमारे वार्ड में एग्जिस्ट नहीं कर रहे थे. पर भी जो आज ये मोर्चा निकला हम इसके बारे में कुछ कहना चाहेंगे कि बहुत अच्छी बात है, पप्पू भाव ने हमको सपोर्ट किए, हम जैसे युवा पीढ़ी को सपोर्ट किया और यहाँ पर बहुत सी लेडीज़ है जो एक काम छोड़कर दूसरा काम करती है, जो बेचारे घर का पोछा भी करते हैं, इधर भी करती है, उधर भी करती है, पर भी उन्हें 4-4 महीने पेमेंट नहीं हो रही थी. तो ये जो मोर्चा निकला है इसका कुछ रिजल्ट लगना चाहिए आज.